रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे खास दसरा निमित्त असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंटचा धमाका। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये नवीन व्हरायटींसह तोच दर, तीच सेवा, प्रशस्त दालनात बजेट मधील खरेदीचा आनंद। त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमच्या शाखा आहेत तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, संख, कवटे म्हंकाळ, शिरोळ, कडेगाव, इस्लामपूर, सावळज, कोळे, पलूस, आरवडे, तसेच कर्नाटकातील रायबाग, शिरूर, तेलसंग येथेही सेवेत। कुन्नूर येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास प्रारंभ। कुन्नूर तालुका निपाणी येथे शिवगणेश मंदिराच्या 28व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी दिनांक 7 रोजी ते 13 ऑक्टोबर या काळात अखंड हरिनाम सप्ताह सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सप्ताह सोहळ्यास 7 रोजी सकाळी भक्तिमय वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहाने प्रारंभ करण्यात आला। प्रारंभी सकाळी विठ्ठल मंदिरातून हनुमान मंदिरामध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी आणण्यात आली। त्यानंतर हनुमान देवस्थान कमिटीचे अध्यक्ष धुंडीराम पाटील यांच्या हस्ते गणेश पूजन व ध्वज पूजन करण्यात आले। यावेळी अरिहंत उद्योग समूहाचे प्रवक्ते व युवा नेते उत्तम पाटील, सागर पोवार, धनाजी हुजरे, जयसिंग पाटील, हंबीराव पाटील जाधव, संजय पाटील जाधव, जयसिंग कुंभार, किरण चेंडके, पांडुरंग लोले, सुधाकर चौगले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। स्वागत व प्रास्ताविक बाबूराव सोनाळे यांनी तर गतवर्षीच्या सप्ताह सोहळ्याचं अहवाल वाचन बी एस मगदूम यांनी केलं। ध्वजपूजन व ध्वजारोहण विजयराव जाधव पाटील यांच्या हस्ते करून सप्ताह सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला। यावेळी ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ चालक हरिभक्त परायण रामचंद्र कुलकर्णी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आप्पासो मगदूम, रामचंद्र चेंडके, तानाजी माने, राजाराम पाटील, महादेव तावदारे, रामचंद्र करडे, दत्ता धनगर, शिवाजी जमदाडे, बाळासो जाधव, अण्णा खोत, पुंडू धनगर आदींच्या हस्ते व्यासपीठ पूजन करून ज्ञानेश्वरी पारायणास सुरुवात करण्यात आली। सूत्रसंचालन सुरेश पाटील व भागोजी धनगर यांनी केले। महानगर न्यूजसाठी कुन्नूरहून शीतल चौगले।